मडिलगे ते गारगोटी दरम्यान बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सुमारे साडेआठ तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह दहा हजाराची रोकड अज्ञात चोरट्यानं लंपास केली भर बसमधून सुमारे चार लाखांचा ऐवज चोरीला गेल्यानं मुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे आजरा तालुक्यातील मडिलगे इथल्या शोभा मारुती पारळे या गारगोटीला निघाल्या होत्या भावाकडील लग्नकार्य आटोपून त्या दुपारच्या सुमारास बसनं प्रवास करत होत्या सोबत लहान मूल असल्यामुळं त्यांनी आपली पर्स खांद्याला लावली होती गारगोटीमध्ये आल्यानंतर बसमधून उतरत असताना पर्समधील सोन्याचे दागिने आणि दहा हजारांची रोकड अज्ञात चोरट्यानं लांबवली तीन तोळ्याचं गंठण अडीच तोळ्याचा लक्ष्मीहार दीड तोळ्याचा राणीहार अर्ध्या तोळ्याच्या ठुशीचा त्यामध्ये समावेश होता पस्तीस ते चाळीस वर्षे वयाच्या काळ्या रंगाच्या जाडजूड महिलेनं हे दागिने लांबवल्याची फिर्याद शोभा पारळे यांनी पोलिसात दिली आहे